तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईन। मला वाटतं डांबराला सुद्धा लाज वाटली की अरे मी काळा आहे रे, निदान रस्त्यावरती तरी लोकांच्या उपयोगी पडतो, तुम्ही कशाच्या उपयोगी पडता? तोंडाला काळं फासून हिमालयात जाईन तरी परत आलात, सोनिया गांधीने हाकलून दिलं तरी परत आलात, पृथ्वीराज चव्हाणांच्या हाताला लखवा मारतो म्हणत होतात तरी युती केलीत। ए आला म्हणतात सगळं वात कुकुट, आम्ही वात कुकुट नाही बघत, आम्ही आमचा भगवा बघतो, भगवा ज्या दिशेने फडकतोय ती सगळं दिशा ही दिल्लीकडे जाते, ही दिशा दिल्लीकडे जाते सगळी। आणि म्हणून आरोप करताना वेडीवाकडे करू नका, राहुल गांधींनी जे काही एक तारे तोडलेले आहेत, मरे माझ्या सामनाच्या मुलाखतीत मी म्हटलं होतं की राहुल गांधी सुधारतील 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 या आशेवरती चाललाय काँग्रेस पक्ष, सुधारतील की नाही देव जाणे, आज नाही तो कल, कल नाही तो परसो, परसो नाही तो आणखीन काही, सुधारत तर काहीच नाहीये। नाही पप्पू ना मी सांगतो मग त्याच्यानंतर काय बोलायचं बोला। माझ्याकडे आता फोनमध्ये एक क्लिप आहे, त्या क्लिपमध्ये राहुल गांधींनी त्यांच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण केलेलं आहे। खरं म्हणजे आज मला पटलं प्रकाश आंबेडकर बोललेत काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे, पण राहुल गांधी जे बोललेत तुम्हाला पटते का बघा? तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर माहित आहेत का रे? हा कोण होते? वीर, वीर, वीर होता तो, वीर होता। मी नेहमी सांगतो की प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो तो वीर असतो आणि प्रवाहावर वाहत जातो तो ओणका असतो। सावरकर वीर होते आणि त्या सावरकरांनी अनेक क्रांतिकारक निर्माण केले, क्रांतिकारकांचं ते प्रेरणास्थान होतं, अनेकांना त्यांनी काय काय प्रेरणा दिली आणि त्याच्यामुळे इंग्रजांनी त्यांना 25-25 वर्षाची 50 वर्षाची काळ्या पाण्याची जन्मठेप सुनावली। अंदमानला तुमच्यापैकी कोण गेले? अंदमानला एका कार्यक्रमाच्या निमित्त मी जाऊन आलो। आज अंदमान हा कदाचित एक टुरिस्ट स्पॉट वाटतो आपल्याला, पण त्यावेळेला सावरकरांनी जे 14 वर्ष भोगलं, 24 तास हाल अपेष्टा भोगल्या, चापकाचे फटकारे खाल्लेत, घाणा फिरवलाय, कोलू फिरवलेला आहे, तो दोरखंड पडलेला आहे, ह्या सगळ्या त्यांच्या हाल अपेष्टा त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी एका दर्याची एका उंचीची साहित्य निर्मिती पण केलेली आहे। संपूर्ण आयुष्य हे त्यांनी आपल्या देशासाठी वाहून टाकलं होतं आणि जवळपास 14 वर्ष त्यांनी जिवंतपणे मरण यातना सोसल्या आणि त्या अशा माझ्या क्रांतिकारकाबद्दल वीर सावरकरांबद्दल राहुल गांधी बोलतायत। त्यांनी ते भाषणामध्ये नक्कल केले, बोलता बोलता अचानक त्यांना काय झालं कळत नाही, अरे भैया जरा पेन दो म्हणून पाठच्या गार्डकडनं पेन घेतलंय आणि सावरकरांची नक्कल केली। हा बोलो आप अंग्रेज हो ना, बोलो क्या लिखू, मैं माफी मांगू, पैर छू, क्या करना है मुझे, आपके खिलाफ कुछ करना नहीं है। आणि त्याच्यानंतर बोलले की ये कायर थे, ये डरपोक थे, माझ्या महाराष्ट्राच्या नवे भारत मातेच्या या वीर पुत्राचा असा अपमान करणारं हे नालायक टार्ट तुम्हाला पंतप्रधान पदावरती पाहिजे? काय औकात आहे तुझी? होय असतील ना जवाहरलाल नेहरू तुरुंगात असतील, त्यांच्याबद्दल मला आदर आहे, पण मी आज जाहीर आव्हान देतोय, राहुल जवाहरलाल नेहरू तुरुंगात होते जरूर होते, पण सावरकरांची कोठडी नसेल तर जाऊन बघ, नाही तर पाठवण्याची सोय करतो। एक दिवस, फक्त एक दिवस, जसे सावरकर तसे राहिले हातामध्ये बेड्या पायात बेड्या, त्यांनी जो तसा पोलू फिरवला, चापकाचे फटके खाल्ले तसे खा आणि मग तुझ्या हातामध्ये पेन देतो, तुला काय लिहिता आलं तर लिहून दाखव। पण नेहरू ज्या तुरुंगात होते त्या तुरुंगाचं सुद्धा आम्हाला दर्शन घडू द्या, कोणत्या तुरुंगात कसे होते, त्यांनी काय हाल अपेक्षा भोगल्या। आणि आज मी जाहीर सांगतोय मी नेहरूंना देशासाठी जे केलं त्याच्यासाठी कमी लेखत नाही, अजिबात नाही, नंतर त्यांनी जी काही देशाची वाट लावली तो भाग वेगळा आहे, पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी जर नेहरूंनी माझ्या सावरकरांसारखे हाल अपेष्टा आणि तुरुंगवास भोगला असेल तर मी नेहरूंना वीर जवाहरलाल नेहरू बोलायला तयार आहे। हो रे मी कधी कोणाची कमी लेखत नाही, कारण ती आमची परंपरा नाहीये, ही आमची अशी अवकात नाहीये, अवलाद नाहीये, पण माझा देश पहिला तू समजून घे, तू देशद्रोहाचं कलम बाजूला काढायला टाकतोय, क्रांतिकारकांना सुद्धा तू काय म्हणतो आहेस, अरे काय तुझी अवकात, काय तुझी अवलाद, काय असं तू देशासाठी केलेलं आहेस,
आणि काय म्हणून माझ्या देशप्रेमाने तुला मतदान करून हा माझा सोन्यासारखा देश तुझ्या हातामध्ये द्यायचा आणि म्हणून मी युती केलेली आहे। शरद पवारांनी म्हणा यापैकी तुम्ही जसं मी माझ्या युतीचं कारण सांगितलं आणि जनतेला विचारलं माझा निर्णय तसं तुम्ही सांगा का युती केली आणि जनतेला विचारा तुमचा निर्णय योग्य होता का योग्य होता होऊन जाऊ द्या इकडे या तिकडे या कुठेही या मी यायला तयार आहे तुम्ही या नाही जाऊ देऊ मी त्याच्यावरती काय बोलत नाही पण तरी सुद्धा स्वप्न पडत असतात ना झोप लागत असते स्वप्न पडत असतात खुर्ची डोक्यात येत असते डोक्यातली खुर्ची काय जात नसते पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राशी जरी निष्ठेने राहिला असतात तरी महाराष्ट्राने तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं पण तुम्ही तुमची पिलावळ कशी जमवली हे असे सगळे अजून तो न्याय बाकी आहे तो न्याय न्यायाचा निवाडा होणार आहे पवन राजेंचा सुद्धा तो न्याय निवाडा व्हायचा आहे त्यांची सुद्धा ज्यांनी हत्या केली त्याला फासावरती लटकायचं आहे लटकवायलाच लागेल आणि म्हणून बांधवानो माता भगिनी सगळ्याच आलेल्या आहेत ही जी काही निवडणूक आहे ह्या निवडणुकीमध्ये नुसतं भावनेने मतदान नका करू आहे शिवसेना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे आहेच मोदींना पंतप्रधान करायचंय होय करायचंय का करायचंय इतर का नको का हे का हवेत आणि हे का नकोत कारण ही निवडणूक ही केवळ कोणाला तरी मोठेपण किंवा कोणाला तरी खुर्ची देण्यासाठी नाहीये हे तुमचं आयुष्य घडवणारी निवडणूक आहे उद्या माझा देश हा जगातली महासत्ता घडवायची आहे का देशामध्येच देशद्रोहाला खतपण लावणार सरकार आणायचं आहे हे तुम्ही ठरवायचंय।